राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापुरात हॉटेल रेस्टॉरंट आणि लॉज सुरू करण्यास तसंच बाजारपेठेतील सर्व दुकानं आठवड्यातील सात दिवस म्हणजेच सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू ठेवण्यास महापालिकेनं आठ जुलैपासून परवानगी दिली आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत शासनाच्या आदेशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील मार्केट दुकानं सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत चालू राहतील आता रविवारची सुट्टी राहणार नाही परंतु दुकानं पूर्वीप्रमाणे पी वन पी टू अर्थात सम आणि विषम तारखेस चालू बंद करण्याच्या या धर्तीवर सुरू राहतील दरम्यान दुभाचक नसलेल्या रस्त्याबाबतही यात निर्देश देण्यात आले आहेत हॉटेल लॉज आणि रेस्टॉरंट एकतीस जुलैपर्यंत सुरू करण्यास अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली हॉटेलमध्ये तेतीस टक्के कर्मचारी ठेवावेत व मर्यादित लोकांनाच प्रवेश देता येईल आवश्यक ठिकाणी हात धुणं सॅनिटायझरचा वापर करणं मास्क घातलेल्या ग्राहकांना थर्मल स्क्रीनिंग करून प्रवेश द्यावा आदी नियमांबाबतचा ओहापोह हो यामध्ये करण्यात आला आहे दरम्यान ज्यांनी हॉटेल आणि लॉज विलगीकरणासाठी परवाना घेतला आहे त्यांना त्याच परवान्यावर विलगीकरण आणि हॉटेल सेवा सुरू करता येईल प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेल व लॉज बंदच राहतील असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे